योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की उत्तर प्रदेशात रोजगार ते निर्माण करू शकले नाही इतक्या वर्षी सत्ता असताना सुद्धा। शेवटी ते लोक येत आहेत, आईनं सांभाळलं नाही म्हणून मावशीकडे येत आहेत, मावशी चांगलं सांभाळते आहे। आता आपण पाहिलं असेल की 2 महिन्याच्या कालखंडामध्ये या लोकांना उत्पन्न नव्हतं, त्यांना पगार मिळत नव्हता, त्यांना कुणी सांभाळलं? त्यांना महाराष्ट्र प्रशासनानं सांभाळलं, आपल्या स्वयंसेवी संस्थांनी सांभाळलं, आपल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सांभाळलं आणि अत्यंत आनंदानं कुटुंबातले सदस्यांसारखं सांभाळलं। त्यांची घराकडे जाण्याची इच्छा झाल्यानंतर सन्मानानं त्यांना पाठवत आहोत। त्यांना त्यांच्या तिकिटाचा खर्च प्रथम काँग्रेस पक्षाने केला आणि आता तो खर्च आहे तो आपल्या राज्य सरकार करते, 100 कोटी रुपयाचा खर्च करते। ट्रेन्स लावल्यानंतर त्यांच्या जेवणाची व्यवस्था, त्यांच्या पाण्याची व्यवस्था त्यांना सन्मानानं वाटो लावतायत हे असतं आणि योगी आदित्यनाथ असं बोलतायत। माझ्या तर युपीत जाणारा जो लेबर आहे ना तो युपीत गेल्यावर काय बोलतो हे मुद्दाम ऐकलं पाहिजे। तो म्हणतो महाराष्ट्रात सन्मान होता, इथं प्यायला पाणी लहान मुलाला साधं दूध मिळत नाही हा तिथला लेबर बोलतो, ते त्यांनी ऐकावं आणि तिथे व्यवस्था करावी।